भूकंपा सारखीच अजून एक आपत्ती आपल्याला दिसते ती आग आग लागण्याची कारणे अनेक असून ती विझवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरले जातात आग नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी दोन्ही प्रकारची आपत्ती आहे आगीचे चार प्रकार असून पहिल्या प्रकाराला अवर्गीय आग जी घनरूप पदार्थाला लागते ती थंडावा निर्माण करून विझवली जाते यामध्ये ज्वालाग्राही घनपदार्थापासून उदाहरणार्थ लाकूड कपडे कागद यापासून लागणाऱ्या आगीचा समावेश होतो ब वर्गीय या दुसऱ्या प्रकारच्या आगीमध्ये द्रवरूप पदार्थ उदाहरणार्थ पेट्रोल तेल वार्निल द्रावके स्वयंपाकाचे तेल रंग इत्यादी पदार्थांना लागणाऱ्या आगीचा समावेश होतो अशावेळी फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते घरगुती गॅसपासून लागणारी आग ही ज्वलनशील आग असून ही कवर्गीय वायुरूप पदार्थापासून लागणारी आग यामध्ये गणली जाते पोटॅशियम सोडियम कॅल्शियम यासारख्या ज्वलनशील धातूपासून आग लागते याचा ड वर्गीय रासायनिक पदार्थ यामध्ये समावेश केला जातो ॲल्युमिनियम झिंक हे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात आणि जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा त्याचा भडका उडतो आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या इलेक्ट्रिकल सामान फिटिंग यामुळेही आग लागते आग विझवण्यासाठी तिचा फैलाव कमी करणे आणि ती पसरवण्यावर नियंत्रण आणणे या पद्धती आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा वापर हे आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रभावी साधन आहे पाणी सर्वत्र उपलब्ध असल्याने आगीवर किंवा आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्याने गारवा निर्माण होतो आणि आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते तेल किंवा वीज यामुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा वापर करतात फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोग पांघरुणासारखा होतो ज्वलनशील पदार्थ असतील तर हे पदार्थ बाजूला करणे गरजेचे असते लाकडी सामानासारख्या वस्तू झटकन पेट घेतात त्यामुळे अशा वस्तू हलवणे महत्त्वाचे असते स्टिअर पंप हे नुकतीच आग लागलेली आग विझवण्याचे उत्तम साधन आहे आगीपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आणि सुरक्षात्मक उपाय योजणे सगळ्यात महत्त्वाचे असते गरज नसेल तेव्हा गॅसचा रेग्युलेटर बंद करणे घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणं बंद ठेवणे ही सवय सर्वांनी लावून घेणे गरजेचे आहे आग लागल्यास आग आग असे ओरडून मदतीसाठी बोलवणे किंवा अग्निशामक दलाला तत्काळ बोलवणे अग्निशामक दलाचे काम कसे चालते याची माहिती करून घेणे अशी घटना घडल्यास प्रथमोपचार करून नंतर डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे असते पावसाळा आला की दरड कोसळल्याने रस्ते बंद झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो आग भूकंप यासारखीच दरड कोसळणे ही एक महत्त्वाची आपत्ती आहे पावसामुळे कठीण खडकात पाणी मुरून खडकांचे तुकडे होतात आणि पावसाच्या काळात ते घसरून खाली पडतात यालाच दरड कोसळणे असे म्हणतात भूकंप सुनामी अतिवृष्टी वादळे महापूर इत्यादी मोठ्या आपत्तीनंतर दरड कोसळण्याचे प्रकार घडतात अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली गेल्याने जमिनीची धूप वाढते डोंगराळ भागात रस्ते खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात आणि त्याच्या कडेचे दगड खडक कोसळतात दरडी कोसळल्याने रस्ते बंद होतात वाहतूक विस्कळीत होते नद्यांना अचानक पूर येतात नद्या आपले मार्ग बदलतात अनेक वेळा कृत्रिम जलाशय निर्माण होतात दरडी कोसळताना तेथील वनस्पती जीवन नष्ट होते अशा अनेक प्रकारच्या आपत्ती आपल्या आजूबाजूला घडत असतात त्यासाठी आपल्या शाळेचा आपत्ती निवारण नियोजन आराखडा तयार करणे आवश्यक आहे यासाठी तुम्ही काय करू शकता आपल्या शाळेचे पूर्ण नाव पत्ता मुख्याध्यापकांचे पूर्ण नाव निवासाचा पत्ता संपर्क क्रमांक शाळा संस्थापक व्यवस्थापक आणि एकूण कर्मचारी यांची माहिती नोंद करणे शाळेमध्ये शाळा आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करणे शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा तयार करावा त्यामध्ये शाळेच्या इमारतीची मैदानाची संपूर्ण माहिती शाळेची दिनचर्या याची नोंद करणे आणि त्याचबरोबर शाळेमध्ये कोणते संभाव्य धोके असू शकतात याचाही विचार करून ठराविक कालावधीनंतर रंगीत तालीम घ्यावी त्यामुळे आपण भविष्यात अशा आपत्तींना समक्षपणे तोंड देऊ शकतो आणि त्यातून होणारी हानी टाळू शकतो सारांश आगीचे चार प्रकार असून पहिल्या प्रकाराला अवर्गीय आग जी घनरूप पदार्थाला लागते ती थंडावा निर्माण करून विझवली जाते यामध्ये ज्वालाग्राही घनपदार्थापासून उदाहरणार्थ लाकूड कपडे कागद यापासून लागणाऱ्या आगीचा समावेश होतो बवर्गीय या दुसऱ्या प्रकारच्या आगीमध्ये द्रवरूप पदार्थ उदाहरणार्थ पेट्रोल तेल वार्निल द्रावके स्वयंपाकाचे तेल रंग इत्यादी पदार्थांना लागणाऱ्या आगीचा समावेश होतो अशावेळी फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते घरगुती गॅसपासून लागणारी आग ही ज्वलनशील आग असून ही कवर्गीय वायुरूप पदार्थापासून लागणारी आग यामध्ये गणली जाते पोटॅशियम सोडियम कॅल्शियम यासारख्या ज्वलनशील धातूपासून आग लागते याचा डवर्गीय रासायनिक पदार्थ यामध्ये समावेश केला जातो पावसामुळे कठीण खडकात पाणी मुरून खडकांचे तुकडे होतात आणि पावसाच्या काळात ते घसरून खाली पडतात यालाच दरड कोसळणे असे म्हणतात